लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यातील IPS अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सर्वाधिक काळ नागपुरात पोलीस आयुक्तपदी राहिलेले अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली आहे, तर अप्पर पोलीस महासंचालक डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. आज नवीन आयुक्ताच्या स्वागतासाठी आणि अमितेश कुमार यांना निरोप देण्यासाठी नागपूर शहर पोलीस दलातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बहुत बहुत धन्यवाद. ते खरं 3.5 वर्षाचे कार्यकाल नागपूरला अत्यंत सॅटिस्फाईंग आणि अत्यंत चांगले कार्यकाल गेला आणि त्यामध्ये विशेष करून आमचे सर्व वरिष्ठ अधिकारी, आमचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग लाभला, जेणेकरून जनताची अपेक्षा आणि आम्हाला दिलेली जे जबाबदारी पोलीस दलाला आहे ते पूर्ण करण्यात यश मिळाला. आम जनता जे सर्व प्रकारचे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात विश्वास आणि सहकार्य पोलीस विभागाला लाभला, त्याच्याबद्दल त्यांचे सर्वांचे अभिनंदन. आणि विशेष करून सर्व पत्रकार बंधू भगिनीने, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, प्रिंट मीडिया असतील, डिजिटल ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतील, सर्वांचे अत्यंत चांगला सहकार्य मिळाला आणि आम्हाला विश्वास आहे की अशाच प्रकारचे आपण जे प्रेम आणि विश्वास आम्हाला दाखवले ते पुढचे काळात पण अशाच प्रकारचे विश्वास आपले राहील पोलीस दलाला. आणि अत्यंत चांगली टेन्युअर गेली आणि चॅलेंजेस येत असते, आमचे जबाबदारी आम्हाला वेगवेगळे प्रकारचे जबाबदारी पार पाडताना चॅलेंजेस असते, परंतु अत्यंत चांगल्या रीतीने सगळ्यांचे सहभाग लाभला, जेणेकरून चांगला कार्यकाळ गेला. जे काही उणीवा राहिले असतील आम्ही क्षमस्व आहे आणि सर्वांचे धन्यवाद.